हाय, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आज मी खूप दिवसातनं व्हिडिओ काढला, काय बरी नव्हती माझी तब्येत आणि आवाज पण खूप बसला होता, तर असू द्या, घसा बसला होता. तर आज अजून हार बनवायला सुरुवात करायची, हार बनवायचेत अजून. तर आज फक्त निशिगंधाच्या फुलाचा हार बनवायचेत. इतकी निशिगंधाची फुलं आल्यात ना की मापच नाही, नको नको केलं आहे नुसतं त्या फुलांनी. आणि आज त्या काकांना नको म्हणलं होतं, इतकी फुलं नका टाकू, तर म्हणले आजच्या दिवस ॲडजस्ट करा. तर 21 किलो फुलं आले ती, त्या जेवढ्या फुलांचं काय करायचं. ढगाळ वातावरण असल्यामुळं आणि पाऊस थोडा झाला आहे त्यामुळं इतकी फुलं जास्त निघायला सुरुवात झाली आहे. आणि इतकं म्हणजे फुलांना इतकं बघून असं ही होतं आहे ना की एकतर गिराईक नाही, आणि एवढी फुलं घेऊन तरी काय करायचं. त्यांना नको नको म्हणलं तरी त्यांनी आज फुलं दिले ते इथे कराच म्हणले. आज काही पण करा पण एवढे एवढी फुलं ॲडजस्ट करा. तर आता आपल्याला एवढी फुलं देतात म्हणल्यावर आपण त्यांना पण सांभाळून घेतलं पाहिजे ना. तर असू द्या, काय करायचं, आपण बिले टेन्शन घेऊन नाही जमत आहे. तर झेंडूची एकच बॅग मागवली इंदापूर मार्केटवरून. मार्केटला पण त्या फुलांना काही किंमत नसल्यामुळे झाले आभाळ असं आली येते सारखं, आणि वातावरण ढगाळ म्हणले की ह्या फुलांची वाढ जास्त म्हणजे उत्पन्न जास्त निघतं थोड्या ह्याच्यात. असं आहे, 2-4 दिवसाचा बहर असतो, 8-15 दिवस जास्त येते ती फुलं. ही बघा 21 किलो फुलं आले ते इथे आज, सगळे निशिगंधाची. फक्त निशिगंधाचा हार बनवायचा आता. असू द्या, तर काय करायचं आता, आपल्याला सगळ्यांना सांभाळून घेतलंच पाहिजे आपण पण. ते तरी लगेच 1 दिवसात कुठं देणार ना, कालच म्हणलं होतं त्यांना पण. असू द्या आता, म्हणले बघतो ॲडजस्ट करतो मग तुम्हाला उद्याच्याला 10 किलो फुलं देतो. तर असू द्या, चला अजून बरंच काम आवरायचं आहे, स्वयंपाकही बनवायचं आहे. तर बाय सर्वांना, गुड नाईट.